हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण राज्यसेवा प्रिल्लीसाठी उपयुक्त असणारा घटक तो कव्हर करतोय म्हणजे जो प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास होता याच्यावर आपण बरेचसा भाग कव्हर केला होता अकराव्या पुस्तकामधला आज आपण मौर्यकालीन भारतामधल्या काही गोष्टी आणि इतर पुढचे येणारे घटक ते कव्हर करूया दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेलयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा तर आज आपण वेळ न दौरता आपल्या लेसनला सुरुवात करूया जेव्हा तुम्ही मौर्यकालीन भारत हा शब्द किंवा यांच्याबद्दल अभ्यास करत असाल ना तर या अगोदर तुम्हाला एक शब्द किंवा एक संकल्पना माहित असणं गरजेचं आहे ती संकल्पना म्हणजे चक्रवर्ती काय संकल्पनेला म्हणतात चक्रवर्ती चक्रवर्ती म्हणजे काय की जो असा राजा रथ चारही बाजूंनी किंवा चारही दिशांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतो त्याला आपण चक्रवर्ती म्हणतो परीक्षेला काय होईल तुम्हाला विचारलं जाईल तर पहिला चक्रवर्ती सम्राट कोणता तर तो येतो चंद्रगुप्त मौर्य पहिला चक्रवर्ती सम्राट कोणता असं तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा त्याचं उत्तर काय असेल चंद्रगुप्त मौर्य पहिला चक्रवर्ती सम्राट असेल ओके आता थोडस आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे साम्राज मगध साम्राज्य ओके म्हणजे प्राचीन भारतामध्ये जी साम्राज्य होती त्यामध्ये एक महत्वाचं साम्राज्य येतं त्या साम्राज्याला आपण काय म्हणतो मगध साम्राज्य आता मगध साम्राज्य म्हटलं तर मगध साम्राज्य म्हटल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे ओके आता इसवीसन पूर्व सहाव्या शतकाचा जर विचार केला तर मगदावर कोणत्या घराण्याची सत्ता होती तर हरियंक नावाचं जे राजघराणं होतं या राजघराण्याची सत्ता होती ओके आता राज या घराण्यातला पहिला राजा कोणता असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं नाव येतं बिंबिसार कोणतं नाव येतं बिंबिसार बिंदुसार आणि बिंबिसार हे दोन्ही वेगळं आहे ओके बिंदुसार आणि बिंबिसार हे दोन्ही काय आहेत वेगळे हे लक्षात ठेवा बिंबिसार म्हणजे कोण बिंबिसार म्हणजे कोण तर अजातशत्रू अजातशत्रू शत्रू यांचा कोणाही मुलगा आहे बिंबिसार यांचा मुलगा कोण आजादत्रू ओके आजाद ने सत्ता कशी बळकावली तर आपल्या वडिलांची हत्या केली होती आणि तो सत्ता गादीवर आलेला होता आजाद शत्रू आता जेव्हा तुम्हाला मगध साम्राज्यांचा सा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं बिंबिसार जो आपण आता जस्ट डिस्कस केलं होतं बिंबिसार बिंबिसार हा मगध साम्राज्यामधला पहिला प्रसिद्ध राजा ओके मगध साम्राज्यामधला पहिला प्रसिद्ध राजा कोणता म्हणलं की बिंबिसार आणि याचे जे वडील होते म्हणजे बिंबिसारचे जे वडील होते तर त्यांचं नाव आहे महापदम काय नाव आहे महापदम यांनी काय केलं होतं तर ग्रीवरज ग्रीवरज म्हणजे ग्रीवरज परीक्षेसाठी महत्वाचं काय मगधाची पहिली राजधानी कोणती असं जर विचारलं मगधाची पहिली राजधानी तर गिरीव कोणी केली होती तर महापदम यांनी महापदम यांनी काय केलं होतं तर गिरीवज या ठिकाणी पहिली राजधानी स्थापन केलेली होती परंतु जेव्हा बिंबिसार केलेला आहे म्हणजे त्यानं बऱ्याचशा संबंधाशी राजघराणी आहेत ना त्यांच्याशी आपले संबंध जोडले होते परंतु संबंध जोडताना त्यांनी कसे जोडले होते तर वैवाहिक संबंध जोडले होते म्हणजे त्यामध्ये कोसल असेल लिच्छवी असेल विदेय असेल मद्र असेल अशा अनेक जी राजघराणी होती त्या राजघराण्याशी संबंध जोडताना वैवाहिक संबंध त्याने जोडले होते त्याच्यामुळे हा महत्वाचा आहे दुसरं म्हणजे जसं आपण आता म्हटलं गिरीवराज ही मगदानची पहिली राजधानी महापदम यांनी स्थापन केली तसं तुम्हाला दुसरं गोष्ट लक्षात ठेवायला लागते तर हा जो बिंबिसार यानं मगधाची दुसरी का नवीन राजधानी केली ती होती राजग्रह कोणती होती राजग्रह आणि ती कुठं स्थापन केली होती तर हा जो गिरीव्रज दुर्ग होता ना याच्या पायथ्याशी त्यानं ही राजधानी स्थापन केली होती कोणी तर बिंबिसारनं म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी इथून लक्षात ठेवणं गरजेचं आहे मगध साम्राज्याची पहिली राजधानी कोणती म्हटलं तर ती येते गिरीव्रज या ठिकाणी कोणी स्थापन केली म्हटलं तर महापदम जे बिंबिसारचे वडील होते त्यांनी बिंबिसारनं काय केलं तर राजग्रह या ठिकाणी नवी राजधानी स्थापन केलेली होती जेव्हा याच्यानंतर ऐतो महत्वाचा म्हणजे तो म्हणजे आजा शत्रू काय केलं तर तो बिंबीसरचा मुलगा त्यानं आपल्या वडिलांची हत्या करून तो सत्ता त्या गादीवर आला होता आता यानं जसं वडिलांना म्हणजे बिंबीसरनं जसं विस्तारवादी धोरण राबवलं होतं तसं अजा सुद्धा विस्तारवादी धोरण राबवलेलं आहे आता अजा शत्रू जसं आपण राजगृह म्हटलं की लगेच लक्षात लग ठेवतो बिंबिसर त्यानं राजधानी स्थापन केली तसं आजा शत्रू की अजा शत्रून काय केलं होतं तर पाटलीग्राम पाटलीग्राम येथे एक छोटा दुर्ग बनला होता ओके गंगेच्या काठावर पाटली पाटलीग्राम छोटा दुर्ग बांधला होता आणि याच काळामध्ये हे जे पाटलीग्राम म्हणजे कुठल्या नावाने ओळखलं जातं पाटलीपुत्र पाटलीपुत्र आणि हेच पाटलीपुत्र पुढे कशाची राजधानी झालं होतं म्हणजे तुम्हाला तीन गोष्टी इथं कमीत कमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे जे पहिलं म्हणजे जे बिंबीसरचे वडील होते महापदम महापदम यांनी ग्रीवरज या ठिकाणी दुर्ग बांधून मगधाची पहिली राजधानी स्थापन केली दुसरा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते ते म्हणजे राजग्रह ही नवी राजधानी कोणी स्थापन केली तर बिंबीसार केली आणि तिसरं म्हणजे जे, जे पाटली ग्राम जे आपण मोठा दुर्ग मानला हे पुढं मा, जे मौर्य साम्राज्याची राजधानी झालं परंतु मूळ श्रेय कोणाचं जातं तर हे आजा शत्रूचं जातं कोणाचं जातं आजाशत्रूचं म्हणजे या तीन गोष्टी कमीत कमी इथून लक्षात घ्या अजय शत्रू नंतर कोणता राजा पुढे आला अजय शत्रू नंतर तर अजय जेव्हा जनतेनं पदच्युत करून त्याच्या ठिकाणी आला शिशुनाग आ? याला हा जो त्याच्या मंत्र्या मंत्री होता कोणाचा अजय मंत्री होता शिशुनाग तो पुन्हा त्याचा राजा झाला आता या शिशुनाग घराण्यानं सुद्धा जवळजवळ इसवी पूर्व चारशे तीस ते तीनशे चौसष्ट या काळामध्ये आपलं राज्य तिथं केलेलं होतं ओके याच्यानंतर मग महापद्मानंद यांनी मगदाशी गादी वळकवली मग नंद वंशाची स्थापना या पुढच्या गोष्टी आहेत त्यानंतर जर समजा तुम्हाला अवघडातल्या अवघड जर प्रश्न विचारला तर ते विचारला जाऊ शकेल या पाटलीपुत्रवर पाटलीपुत्र पाटलिपुत्र हे जे शहर आहे तर प्राचीन भारतामधला कोणत्या राज्यसत्ता होत्या की ज्या राज्यसत्तांचं हे महत्वाची राजधानी राहिली तर पहिल्यांदा लक्षात घ्या शिशुनाग शिशुनाग राजसत्ता मग येतो नंद मग तो मौर्य मग येतो गुप्त आणि शेवटी येतो पाल ह्या ये ज्या राजसत्ता आहेत ना याची राजधानी राहिली ठीक आहे कुठलं पाटलीपुत्र म्हटलं म्हणलं की शिशुनाथ नंद मौर्य गुप्त आणि पाल ओके या पाच राजसत्तांची राजधानी राहिली होती पाटली म्हणजे भाताचा प्रकार एक भाताचा प्रकार ओके पाटली हा एक भाताचा प्रकार आहे आणि ज्याचं पीक ज्या प्रांतामध्ये घेतलं जात असं त्याला ते पाटलीपुत्र किंवा पाटली ग्राम असं नाव पडलं असावं असं म्हटलेलं आहे दुसरं म्हणजे ॲडिशनल लक्षात ठेवायचं झालं तर मॅगास्थिनि मेगास्थिनिस ओके याचा जो ग्रंथ आहे इंडिक या ग्रंथामध्ये पाटलिपुत्र नगराचा उल्लेख काय केलाय पाली बोथरा काय केलाय पाली बोथरा हे ऍडिशनली माहित असू द्या नंद घराणं नंद घराण्या मोर्यानं नंदांचा प्रभाव केला आणि मग मौर्य घराण्याची स्थापना झाली नंद घराण्यातल्या सगळ्यात महान किंवा असं तुम्ही दोन गोष्टी म्हटल्या नंद घराण्याबद्दल जर तुम्हाला विचारलं तर यातला शेवटचा राजा कोणता असं जर विचारलं तर तो धनानंद येतो ओके okay, धनानंद त्याच्या काळातला जर सरकारी खजिना त्याचा खजिना बघितला तर सगळ्यात समृद्ध होता किंवा तुम्हाला असं जर विचारलं भारताचा महान सम्राट महा महापद्मानंदला म्हटलं जातं okay, ओके महापद्मानंद ते दोन गोष्टी आहे लक्षात असू द्या कारण त्याने केलेलं महत्वाचं विस्तार त्याच्यामुळे मग महत्वाचा राजा येतो तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्याने जो नंदांचा सा पराभव केला आणि मौर्य घराण्याची स्थापना केली आता चंद्रगुप्त मौर्य याला महावंश जो ग्रंथ आहे कुठला महावंश या ग्रंथामध्ये काय म्हंटलय तो जम्बू द्वीपचा म्हणजे भारत वर्षाचा सम्राट होता असं म्हटले भारत वर्षाचा सम्राट होता कोणत्या महावंश या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे ओके okay, आता लक्षात घ्या चंद्रगुप्तचं जेव्हा निधन झालं कधी झालं होतं इसवी पूर्व दोनशे अठ्ठ्याण्णवच्या सुमारास त्याच्यानंतर त्याचा पुत्र कोण आला बिंदुसार आला मग अशी मी म्हटलो होतं बिंबिसार आणि बिंदुसार हे दोन्ही वेगळे आहेत हे लक्षात असू द्या बिंबिसार बिंबिसार बिंबिसारचा सा मुलगा अजातशत्रू हे लक्षात असू द्या आणि चंद्रगुप्त मौर्य यांचा जो मुलगा तो म्हणजे बिंदुसार हा परत गादीवर आला होता त्यानंतर बिंदुसार झाला बिंदुसारच्या मृत्यूनंतर येतो अशोक ओके सम्राट अशोक तो मोरे साम्राज्याचा संस्थापक बनला होता आता त्यानं स्वतःचा उल्लेख कसा केलाय तर देवान पियो प्रियदर्शी म्हणजे देवांचा प्रिय प्रियदर्शी असा उल्लेख केलेला आहे म्हणजे त्यांचे जे बरेचसे स्तंभालेख असतील किंवा शल असतील यामधून तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात ओके आशिक अशोकाचा सम्राट अशोकचा कलिंग विजय ओके हा महत्वाचा आहे आता इथे जे दाखवलंय त्यांनी चार्ट म्हणून दाखवले अशोकचे शिलालेख ओके अशोकचे शिलालेख म्हणजे जो त्रिकोण गडद केलेला तुम्ही इथं तीन बघू शकता ओके शहाबाज गडी मनसोरा तक्षशिला अशोकचे शिलालेख शिला तुम्हाला तिथं पाहता मिळतील बैराट या ठिकाणी पण पाहायला मिळतो गिरनार या साईडला सौराष्ट्र या या भागामध्ये खालच्या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतो तोशाली जौगड या ठिकाणी आहे ओके म्हणजे रुपनाथ अशोकचे शिलालेख तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील हे लक्ष असू द्या आधुनिक शहरं कोणती ते दिल्ली दिल्लीच्या जवळ असणारी अशोकचे स्तंभालेख कुठं असं जर विचारलं स्तंभालेख तर मिरतमध्ये येतो अशोकचा स्तंभालेख म्हटलं की मिरत त्यानंतर तोपरा हे ठिकाणी येतं सांची आहे परत सोपारा आहे सन्नती आहे असे बरेचसे तुम्हाला स्तंभालेख आणि त्याचे शिलालेख अशोकांचे पाहायला मिळतात हे जे इथं आहेत मस्की कुपगल बुद्धगिरी वगैरे हे काय आहेत शिलालेख आहे आता याच्यामध्ये थोडी एक अडिशनली गोष्ट तुम्हाला पाहावी लागते ते म्हणजे अशोकचे जे लेख आहेत तर अशोकचे लेख जास्त करून तुम्हाला कोणत्या लिपीमध्ये पाहायला मिळतात तर ते ब्राह्मी लिपीमध्ये आणि ब्राह्मी लिपीचं वाचन सुरुवातीला अगोदर कोणाला करता आलं नव्हतं मात्र इसवी सन जे अठराशे सदोतीस आहे इसवी सन अठराशे सदोतीस सा। त्या साली जेम्स प्रिन्सेप यानं या आले लेखातील ब्राह्मी लिपी लिपीचं वाचन केलेलं होतं आणि त्याच्या आधारे मग बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या आहेत कोणी जेम्स प्रिन्सेप आता सम्राट अशोकनं परदेशामध्ये आपले बौद्ध धर्म आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार व्हावा हो यासाठी केलेले प्रयत्न त्याच्यामध्ये जो आपला पुत्र होता महिंद्र म्हणजे त्याला महेंद्र असं म्हटलं होतं आणि ज्या कन्या होत्या संगमित्र यांचा जो समावेश आहे त्यांना त्यानं बऱ्याच ठिकाणी पाठवलेला आहे पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलेला मौर्य साम्राज्याचा विस्तार ओके महाराष्ट्रामध्ये झालेला मौर्य साम्राज्याचा विस्तार हे तुम्हाला पाहावं लागेल मग याच्यामधून मौर्य मौर्य गुजरातकडून सोपाऱ्यात आले सोपारा म्हणजे कुठं येतं तर ते उत्तर कोकणामध्ये येतं सोपारा हे प्राचीन बन प्रसिद्ध बंदर आहे तर ते कुठं येतं उत्तर कोकणामध्ये येतं ओके म्हणजे सोपारा असेल चौल संपावती म्हटलं तर ही भरभराटी आलेली केंद्र होती दुसरं म्हणजे हे सोपारा ठिकाण का महत्वाचं आहे सोपारा हे ठिकाण का महत्वाचं आहे तर जे अशोकचे चौदा स्तंभालेख आहे त्यामधला एक आठवा स्तंभालेख आहे ना तो या ठिकाणी सापडला होता आणि याचं वाचन कोणी केलं होतं म्हणजे सोपारा यामधल्या स्तूपाचं उत्खनन केलं होतं ते होते भगवानलाल इंद्रजी ओके भगवानलाल इंद्रजींनी याचं उत्खनन केलं होतं आणि या उत्खननामधून अशोकचा जो लेख आहे त्याचा एक तुटलेला भाग या ठिकाणी मिळालेला होता आता तो सुद्धा आहे का अवशेष होत जपून ठेवण्यात आलाय जी मुंबईची एशियाटिक सोसायटी आहे एशियाटिक सोसायटी या वास्तू संग्रहालयामध्ये तो भाग जपून ठेवलेला आहे दुसरं म्हणजे आपण काय म्हणतोय चौदा स्तंभालेख अशोकचे किती स्तंभालेख म्हणतोय त्यातला तो आठवा म्हणजे सोपारा या ठिकाणी होता आठवा स्तंभालेख कुठे होता सोपारा आता नववा स्तंभालेख सुद्धा सापडलाय तो भुईगाव नावाच्या गावामध्ये सापडलेला होता ओके आणि तो सुद्धा त्याचा अवशेष मुंबई जे छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय त्यामध्ये ठेवण्यात आले म्हणजे नववा स्तंभालेख कोणत्या ठिकाणी सापडला आठवा स्तंभालेख कुठं होता हे ही गोष्टी लक्षात असू द्या आता महत्वाचं येतं ते म्हणजे बौद्ध धर्माच्या भरवलेल्या परिषदा हे बघितलं तर बौद्ध धर्माची पहिली परिषद कुठं भरली होती येथे येते राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली होती दुसरी परिषद बौद्ध धर्माची कुठं झाली असं विचारलं तर ते वैशाली येतं दुसरी परिषद कुठं भरली होती वैशाली कुणी भरवली होती तर कालाशोक या राजानं कोणी भरवली होती कालाशोक या राजानं आणि तिसरी जी बौद्ध धर्माची परिषद झाली ती सम्राट अशोकनं भरवली होती आणि ती कुठं भरली होती तर पाटलीपुत्र कुठे भरली होती पाटलीपुत्र म्हणजे हे राजग्रह वैशाली आणि पाटलीपुत्र पहिली दुसरी आणि तिसरी दुसरं म्हटलं की कालाशोक राजा तिसरी म्हटलं की अशोक मग आता जो मौर्य राज्य आहेत अशोकाच्या मृत्यूनंतर मात्र मौर्य राज्यांना उतरती कळा लागली त्याच्यामध्ये जो सहराज शेवटचा राजा होता मौर्य घराण्याचा त्याचं नाव आहे बृहद्रथ ओके बृहद्रथ हा मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता पुष्यमित्र हा त्याचा जो सेनापती होता ना या सेनापतीने या बृहद्रथची हत्या केली आणि तो सत्तेवर आला होता पुष्यमित्र आता जो मौर्यकालीन राज्यव्यवस्था होती याची माहिती आपल्याला कशामधून मिळते पहिलं म्हणजे जो कौटिल्य कौटिल्यचा कोणता अर्थशास्त्र ग्रंथ ओके कौटिल्यचा अर्थशास्त्र दुसरं येतात मेगास्थिनिस इंडिका या दोन ग्रंथामधून आणि जे सम्राट अशोकने शिलालेख करून ठेवले होते त्या शिलालेखावरून या गोष्टी स्पष्ट होतात म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा येतो राजा चंद्रगुप्त मौर्य राजा ओके मौर्य साम्राज्यामध्ये त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट येतो म्हणजे जो व्यापार मौर्य साम्राज्या काळामध्ये झालेला व्यापार आता याच्यामध्ये तुम्ही बघा मौर्य साम्राज्याच्या महसुलात वाढ होण्याचं कारण म्हणजे त्यांची असलेली करप्रणाली याच्यामध्ये ना तुम्हाला काय लक्षात ठेवावं हो लागतं दोन तीन शोधण्या येतात पहिली शोधणी आहे ती म्हणजे बळी बळी काय होता तर हा लागवडीखालील जमिनी जमिनीच्या प्रमाणामध्ये द्यायचा कर कराचं नाव आहे हो बळी त्यानंतर भाग म्हणजे काय म्हणतात तर उत्पन्नातील कराचा जो वाटा होता त्याला भाग म्हटलं जायचं ओके तर याच्यामधून हे लक्षात ठेवा म्हणजे हे गोष्ट महत्त्वाचे सुव्यवस्थित कर प्रणाली मौर्य काळामधले साहित्याचा जर विचार केला तर तुम्हाला त्यामध्ये संस्कृत भाषेतलं साहित्य जास्त प्रमाणात दिसतं परंतु त्याच्याबरोबर पाली भाषा असेल किंवा अर्धमग्दी या प्रकृत भाषेतला प्रवास तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतो आता जेव्हा मौर्य साम्राज्याचा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला आणखी दोन तीन गोष्टी यामधून लक्षात ठेवाव्या लागतील एक म्हणजे पाणीचा अष्टाधेय हा जो ग्रंथ आहे जगप्रसिद्ध ग्रंथ म्हणून ओळखला जातो तो सुद्धा या काळामध्ये रचला होता किंवा जे नाटककार होते भास यांचं स्वप्न वासव दत्तम ह्या नावाचा जो तेरा या सांगा जी तेरा नाटकं रचली होती ते सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात मौर्य साम्राज्य म्हटलं की कौटिल्य यांचा अर्थशास्त्र ग्रंथ ओके परीक्षेला काय होईल तुम्हाला याच्यावर ऍडिशनली जर विचारलं जो अर्थशास्त्र ग्रंथ आहे तो किती विभागामध्ये गेलेला आहे तर एकूण पंधरा विभागामध्ये असून प्रकरण एकशे ऐंशी प्रकरण त्यामध्ये पाहायला मिळतात म्हणजे पूर्ण राजनितीविषयक विषयांची विशे, चर्चा त्या ग्रंथामध्ये केलेली आहे त्यानंतर बौद्ध साहित्यामधले जे तिपीटक ग्रंथ आहे याचं संपादन सुद्धा याच काळामध्ये केले गेलेलं आहे म्हणजे त्यापैकी एक महत्वाचा ग्रंथ येतो तो, तो म्हणजे अभिधम्म पिटक ओके हा जो ग्रंथ आहे ही जी तिसरी बौद्ध परिषद भरवली होती त्याच्यानंतर तो रचला गेलेला होता ओके तुम्हाला असं जरी म्हटलं म्हंटल बौद्ध ग्रंथालाच जास्त आश्रय आहे या समाजामध्ये किंवा याच्या मौर्य साम्राज्यामध्ये तर असं नाहीये जैन साहित्यच्या दृष्टीने सुद्धा हा घटक महत्वाचा होता कारण जैन साम्राज्याच्या रिलेटेड असलेले हे महत्वाचे चार ग्रंथ एक म्हणजे दशवोकालिक त्यानंतर उपास कदशम आणि आचार भगवती भगवतीसूत्र हे जे प्रसिद्ध जैन ग्रंथ आहे ना ते याच काळामध्ये झालेत कुठले जैन ग्रंथ ना हे लक्षात असू द्या एवढा पॉइंट परीक्षेसाठी नावच महत्वाचे ओके दश वैकालिक उपास कदशम आचार संगसूत्र आणि भगवती सूत्र दिदारगंज येथील प्रसिद्ध चौरीधारिणीची ओके आपण जे म्हणतो भारताचं राष्ट्रीय बोधचिन्ह कोणतं तर ते चार सिंहाचं चा जे शिल्प होतं तर ता, सारनाथ इथला जो स्तंभ शीर्षावर असलेला त्या सिंहाच्या शिल्पाकृती आहेत ना तेच आपण राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून स्वीकारलेलं आहे हत्तीची शिल्पाकृती कुठे असं विचारलं तर जसं सिंहाची आपण म्हणतो ओके दोन गोष्टी आहेत जर मध्ये गेलं तर एक म्हणजे रामपूर्वा आणि दुसरं म्हणजे लोरिया नंदनगड इथला जो स्तंभ शीर्ष आहे त्याच्यावर सिंहाच्या तुम्हाला शिल्पाकृती पाहायला मिळतात हा शिल्पाच्या हे पाहायला मिळतं परंतु हत्तीच्या शिल्पाकृती कुठं पाहायला मिळतात विचारलं तर सांकीशा या ठिकाणी इथं सांकिशा दुसरं महत्वाचं म्हणजे मौर्यकालीन स्थापत्यकला या स्थापत्यकलेमध्ये म्हटलं की कोरीव लेणी येतात म्हणजे जे बा बराबर बराबर आणि नागार्जुनी टेकड्या याच्यावरील जे कोरीव लेण्याची कालनिश्चिती आपल्याला कळते आणि ही भारतातील पहिली कोरीव लेणी आहेत ओके okay? अशा प्रकारची ठीक आहे बराबर आणि नागार्जुनी टेकड्या त्यानंतर आणखी एक संज्ञा येते ती म्हणजे विष्टी विष्टी म्हणजे काय तर प्रजाजनांनी म्हणजे ज्या लोकांनी श्रमरूपाने दिलेला कर म्हणजे त्याला प्रजा विष्टी अशी संज्ञा हो वापरली हो आहे ओके कलावस्तू निर्माण करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये ही संज्ञा वापरलेली आहे